नमस्कार विद्यार्थी मित्र, मी PM जावळे आपले सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, आपण गेल्या 5 भागांमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 अर्थात भूमिती या विषयातील प्रकरण क्रमांक 1 समरूपता यामधील काही घटकांचा अभ्यास आपण मागच्या 5 व्हिडिओ मध्ये केलेला आहे। मित्रों, या व्हिडिओ मध्ये आपल्याला समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय याचा अभ्यास करायचा। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय या मुद्द्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर चला मग सुरू करूया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे। मित्रों, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय अर्थात थ्योरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, यामध्ये प्रमेय काय आहे? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते। उदाहरणार्थ हे दोन त्रिकोण इथे दिलेले आहेत, त्रिकोण ABC व त्रिकोण PQR। मग प्रमेयाची सिद्धता देताना सुरुवातीला आपल्याला काय लिहावं लागतं? तर ते म्हणजे पक्ष। पक्ष उदाहरणार्थ त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये AD लंब, BC आणि PS लंब, PS लंब QR असं आपल्याला म्हणता येईल। साध्य काय करायचं आहे? बघा, साध्य काय करायचं आपल्याला? दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, मग हे आपण घेतलेलं आहे त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ, हे आपण त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर घेतलेलं आहे। हे गुणोत्तर कशाच्या बरोबर असतं? त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तराबरोबर। मग आपण या त्रिकोण ABC ची AB बाजू त्रिकोण PQR च्या QR बाजूशी संगत आहे म्हणून AB वर्ग छेद PQ वर्ग म्हणजे संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर। तसंच BC वर्ग भागिला QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR। सिद्धता, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC गुणेला AD छेद QR गुणेला PS। आता आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म माहिती आहे। दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे, मग तेच घेतलं इथे BC पाया AD उंची, BC गुणेला AD छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणेला उंची यांचं गुणोत्तर। आता ते आपण BC गुणेला QR, BC छेद QR गुणेला AD छेद PS असं आपण लिहिलं आहे, याला आपण विधान क्रमांक 1 म्हणतो। आता त्रिकोण ABD बघा, हा त्रिकोण ABD हा जो त्रिकोण दिसतोय इथे, त्रिकोण ABD व त्रिकोण PQS या दोन त्रिकोणांमध्ये कोण B एकरूप कोण Q, कारण ते पक्षात दिलेलं आहे। कोण B एकरूप कोण Q कारण ते समरूप त्रिकोण आहे,
आणि समरूप त्रिकोणांचे संगत कोन, दिलेले जे दोन त्रिकोण आहेत ते, हे जे दोन त्रिकोण आहेत म्हणजे त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर हे समरूप त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर हे समरूप त्रिकोण आहे आणि समरूप त्रिकोणांचे संगत कोन एकरूप असतात आणि तेच कोन या दोघ त्रिकोणांचे सुद्धा आहे, त्रिकोण एबीडी व त्रिकोण पीक्यूएस पक्षामध्ये. त्याचप्रमाणे कोन एडीबी, कोन एडीबी म्हणजे हा कोन, कोन एडीबी बरोबर कोन पीएसक्यू, कारण प्रत्येक इथे 90 अंश मापाचे आहे. म्हणून त्रिकोको कसोटीनुसार ते दोन त्रिकोण, त्रिकोण एबीडी समरूप त्रिकोण पीक्यूएस असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, म्हणून आपल्याला म्हणता येईल एडी छेद पीएस हे संगत बाजूचे गुणोत्तर बरोबर ए बी छेद पी क्यू हे दुसरं गुणोत्तर, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, त्याला विधान दोन आपण म्हणूया. परंतु त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे आपल्याला दिलेलं आहे पक्षामध्ये, ते मूळचे दोन त्रिकोण समरूप दिलेले आहे आणि म्हणून त्रिकोण ए बी छेद पी क्यू बरोबर बी क्यू छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर, कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू या प्रमाणात असतात, या विधानाला तीन म्हणू. आणि म्हणून दोन व तीन वरून आता दोन मध्ये ए डी छेद पी एस बरोबर ए बी छेद पी क्यू दिलेला आहे, तर तीन मध्ये ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर, म्हणून दोन व तीन वरून आपल्याला लिहिता येईल की त्रिकोण ए बी सी च क्षेत्रफळ भागीला त्रिकोण पी क्यू आर च क्षेत्रफळ बरोबर बी सी भागीला क्यू आर गुणेला ए डी छेद पी एस बरोबर बी सी छेद क्यू आर गुणेला बी सी छेद क्यू आर असा, कारण ए डी छेद पी एस हे दोन व तीन वरून म्हणजे इथे या एक मध्ये या समीकरण एक जे आहेत या समीकरण एक मध्ये हे जे दिलेलं आहे तर आपल्याला ए डी छेद पी एस ची किंमत ए डी छेद पी एस ची किंमत बी सी छेद क्यू आर टाकता येईल, कारण ए डी छेद पी एस बरोबर ए बी छेद पी क्यू हे दोन मध्ये दिलेलं आहे, तर तीन मध्ये ए बी छेद क्यू आर बरोबर बी सी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर दिलेला आहे, म्हणजे दोन व तीन वरून ए डी छेद पी एच ऐवजी बी सी छेद क्यू आर लिहिता येईल आणि बरोबर बी सी गुणेला बी सी, बी सी गुणेला बी सी, बी सी स्क्वेअर क्यू आर गुणेला क्यू आर छेद क्यू आर स्क्वेअर, आणि त्याचप्रमाणे आपल्याला बाकीचे संगत बाजूंच्या वर्गांचं गुणोत्तर लिहिता येईल. म्हणून आपल्याला म्हणता येईल की त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ अर्थात दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. अशा पद्धतीने आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय सिद्ध करतात. आपण सराव संच 1.4 या सराव संचामधील काही उदाहरणांचा आपण विचार करूया. पहिलं उदाहरण आहे बघा, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू चे गुणोत्तर 3 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. सिद्धता आपण देऊ. समजा ते त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आपण घेतले, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर हे समरूप त्रिकोण आहेत, की त्यांच्या संगत बाजूंचं जे गुणोत्तर आहे, त्यांच्या संगत बाजूंचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर आपल्याला किती दिलेलं आहे, 3 5 आपल्याला दिलेलं आहे. समजा ते दोन त्रिकोण आपण त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर जर घेतले, आता त्रिकोण एबीसी हा लहान त्रिकोण व त्रिकोण पी क्यू आर हा समजा मोठा त्रिकोण आहे असं गृहीत धरू, म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर 3 5 असं आपल्याला लिहिता येईल पक्षावरून, कारण त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं
संगत बाजूंचं गुणोत्तर जे आहे ते 3:5 दिलेलं आहे. आता ए बी व पी क्यू यांच्या गुणोत्तराची समानपट समजा आपण एक्स मानली, म्हणून ए बी बरोबर 3x व पी क्यू बरोबर 5x होईल. म्हणून त्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं हे आपल्याला माहिती आहे. आता आपण किमती टाकूया समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं हे प्रमेय, या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाचा वापर करून आपल्याला हे लिहिता येईल. म्हणून त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर ए बी ची किंमत 3x म्हणजे 3x कंसाचा वर्ग, पी क्यू ची किंमत 5x आहे हे बघा, म्हणून 5x कंसाचा वर्ग. आपण 3x कंसाचा वर्ग बरोबर 9x वर्ग आणि 5x कंसाचा वर्ग बरोबर 5x वर्ग. आता इथे तर 9/5, कारण काय म्हणता येईल आपल्याला इथे x वर्ग हे कॅन्सल होतील, म्हणून शिल्लक राहिलं 9/5. म्हणून त्या दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर असेल 9/25. म्हणून दिलेल्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर 9/ दुसरं उदाहरण आपण बघूया. त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेला आहे आणि ए बी चे पी क्यू शी असलेले गुणोत्तर हे 2:3 दिलेले आहे. तर पुढील चौकटी पूर्ण करा. दोन त्रिकोण समरूप त्रिकोण दिलेले आहे, त्या समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचं एक गुणोत्तर दिलेलं आहे 2:3, तर पुढील चौकटी पूर्ण करा. आता दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला असं लिहिता येईल बरोबर ए बी वर्ग छेद चौकटीत येईल पी क्यू वर्ग. म्हणून 3 वर्ग 2 वर्ग छेद 3 वर्ग, म्हणून या चौकटीमध्ये काय येईल 4 आणि या चौकटीत काय येईल 9. त्याचप्रमाणे एक उदाहरण आहे तिसरं, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ बरोबर 80 आहे. दोन समरूप त्रिकोण दिलेले आहे, त्या दोघं समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळ दिलेली आहे. त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ 80 आहे. एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ 125 आहे. तर पुढील चौकटी पूर्ण करायची. दोन त्रिकोण समरूप आहेत, समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयानुसार त्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या गुणोत्तराबरोबर वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतात हे आहे. आपण चौकटीत देईल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आणि हेच किती दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपल्याला दिलेलं आहे 80 छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर दिलेलं आहे 125. म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर 4/5 असं आपल्याला ते म्हणता येऊ शकतं. मित्र पुढील चौकटी पूर्ण करा, म्हणून ए बी छेद पी क्यू आपल्याला 4/5 म्हणता येईल. कारण इथे आता तुम्ही म्हणणार सर हे 4/5 ए बी छेद 4/5 कसं आलं, तर दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर आपण असं करू धरू ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. म्हणून ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर मिळालं 80/125. मग ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर 80/25. 80 म्हणजेच 16/5/25 म्हणजे 125 म्हणजेच 25/5 हे 5 जातील म्हणजेच ए बी वर्ग छेद पी क्यू वर्ग बरोबर 16/5. दोघ बाजूंची जर वर्गमूळ घेतली तर ए बी छेद पी क्यू बरोबर 4/5 असं म्हणता आहे. 6वं उदाहरण आहे, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत.
एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी एस टू एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ त्या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला एकास 2 असून एबी जर 4 असेल तर डीई ची किंमत काढा। समजा सिद्धांत आपण बघूया, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीईएफ हे पक्षात आपल्याला दिलेला आहे, कारण दोन त्रिकोण तो दिलेले दोन्ही त्रिकोण कसे आहे समरूप त्रिकोण आहे आणि दोन समरूप त्रिकोण नेहमी कसे असतात सॉरी दोन्ही त्रिकोण समभुज त्रिकोण आहे आणि दोन समभुज त्रिकोण नेहमी काय असतात समरूप असतात, म्हणून ते दोन त्रिकोण समरूप आहे हे आपल्याला म्हणता येईल कारण ते दिलेलं आहे पक्षात। म्हणून समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे आपल्याला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराच्या प्रमेय। मग आपल्याला किमती टाकू, त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण डीई चं क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे एकास दोन म्हणजे 1/2, एबी दिलेला आहे 4, 4 वर्ग छेद डीई वर्ग, म्हणून 1/2 बरोबर 4 वर्ग 16 छेद डीई वर्ग, म्हणून तिरकस गुणाकार केला तर डीई वर्ग बरोबर 16/16 × 2, म्हणून डीई बरोबर वर्गमुळात 16 × वर्गमुळात 2, म्हणून डीई दोन्ही बाजूंची आपण जर वर्गमूळ घेतली तर डीई बरोबर 4√2 आपल्याला म्हणता येईल। तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्याला दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या प्रमेयाचा वापर करून सराव संच 1.4 मधली काय उदाहरणं आपण काही सोडवलेली आहेत, उरलेली उदाहरणं तुम्ही या उदाहरणाचा आधार घेऊन स्वतः सोडवा आणि व्हिडिओ मुद्दा समजण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपल्या वहीमध्ये तो लिहून घ्या।